शर्यती भरायच्या, त्यावेळी मैदानात खाद्य पदार्थाच्या गाड्या लागायच्या, बैलाच्या सर्व साहित्याची दुकानं लागायची. आता बैलगाड्यावर बंदी आली आणि त्या लोकांचे खूप नुकसान झाले साहेब. अनेकांपुढे पोटा पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलाय साहेब. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बैलगाडा शर्यतीचा खेळ खेळला जायचा. शर्यतीशिवाय गावच्या यात्रेची सांगता होत नव्हती. तमाशा मंडळ, कुस्त्या व बैलगाडा शर्यत हे एक समीकरण झालं होतं साहेब. बैलगाडा शर्यतीवर बंदी आली आणि गावोगावच्या यात्रा ओस पडल्या. लोकांची गर्दी कमी झाली. शर्यतीमुळे अनेक लोकांच्या सोयरेकी जुळल्या. अनेकांना नवनवीन मित्र मिळाले. बैलगाडा शर्यतीमुळे वाईट असं काहीच झालं नाही साहेब. साहेब जाता जाता एवढंच सांगतो, आम्हाला काही अटी व शर्तींची पूर्तता करून आम्हा शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यती पुन्हा नव्यानं जोमानं सुरू करण्याची परवानगी द्या. हीच कळकळीची विनंती करतो. कोणत्या संस्थेला शेतकऱ्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या घरी महिनाभर येऊन राहा. पोटच्या पोरापेक्षा बैलाची जास्त काळजी करणाऱ्या शेतकऱ्याला एकदा पहा. त्याच्या अथक प्रयत्नांना एकदा स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पहा. आमची तयारी 100% असेल. वाऱ्याशी स्पर्धा करणारे आमचे बैल आज गोट्यात निपचीप बसून आहेत साहेब. त्यांनाही आशा आहे की आज ना उद्या शर्यती चालू होतील व पुन्हा घाटात आपण वाऱ्याशी टक्कर घेऊ. साहेब, हा नाद आम्ही कधीच पैशासाठी केला नाही, एक आवड म्हणून. बापजाद्यांनी चालवत आलेली महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा जोपासायची म्हणून आम्ही हा नाद केला साहेब. साहेब, जर बैलगाडा शर्यतीवर बंदी अशीच राहिली ना, तर बैल हा प्राणी इतिहास जमा होईल. येणाऱ्या पिढीला बैल हा प्राणी फक्त चित्रातच पाहावा लागेल साहेब. बैल घाटात शर्यतीत धावून आला की दुसऱ्या दिवशी लोण्यानं मालिश करतो शेतकरी बैलाची. एखाद्या मानवी धावपटूची एवढी काळजी घेतली जात नसेल ना, तेवढी काळजी शेतकरी बैलगाडा मालक आपल्या गोठ्यातल्या बैलाची घेतो साहेब. त्या प्रत्येक बैलगाडा मालकाची, शेतकऱ्याची एक अर्थ हा काय तुम्हाला. एक वेळ डान्स बार बिअर बार बंद करा, पण आमची बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा. एक वेळ डान्स बार बिअर बार बंद करा, पण आमची बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा.